लोणावळ्या धबधब्याखालील भवऱ्यात अडकून पर्यटकाचा मृत्यू झालाय. ही घटना आज दुपारी घुबड तलावाजवळील धबधब्याखाली घडली आहे. श्रीराम साहू असं मृत पर्यटकाचं नाव होतं. मूळ ओडिसा येथील श्रीराम पुण्यातून 3 मित्रांसोबत वर्षविहारासाठी आला होता. त्याचा मृतदेह बाहेर काढताना पोलीस कर्मचारीच वाहून गेल्याची घटना घडली. मात्र दैव बलोत्तर म्हणूनच की काय, त्यांचे थोडक्यात प्राण वाचलेत. 2 तास भुशी धरणावरील पाण्यात त्याने आनंद घेतला. तिथून ते घुबड तलावाच्या दिशेने निघाले. तेथील धबधबा पाहून त्याला मोह आवरता आला नाही. तो थेट तिकडे धावला, पण त्या धबधब्याखाली 6 ते 7 फुटी भोवरा तयार झालेला होता. त्यामुळे श्रीरामला मित्रांनी रोखण्याचा प्रयत्न केला, पण कोणाचं काहीही न ऐकता तिथून त्याने उडी घेतली. श्रीरामने मद्य सेवन केलेलं असल्याने तो नशेत होता. त्यातच त्याला स्वतःला सावरता आलं नाही आणि त्या भोवऱ्यात तो अडकला. भोवऱ्याने त्याला खाली खेचलं आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. श्रीराम नशेत नसता तर कदाचित बचावलाही असता. तेव्हा पर्यटनस्थळी जाणाऱ्या नशिल्या पर्यटकांनी यातून नक्कीच धडा घ्यावा असं आवाहन लोणावळा पोलिसांनी केलंय. तर दुसरीकडे लोणावळ्यातील या पर्यटकाचा भोवऱ्यातून मृतदेह बाहेर काढताना पोलीस मित्राचा जीव थोडक्यात बचावलाय. पोलीस आणि पोलीस मित्र मिळून मृत श्रीरामचा मृतदेह भोवऱ्यातून बाहेर काढत होते, पण धबधब्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात मृतदेह घेऊन पोलीस मित्र अडकला. त्याचवेळी त्या पोलीस मित्राचा पाय घसरून तो त्याच भोवऱ्यात पडला. उपस्थितांनी तातडीने त्यांना बाहेर काढून त्यांचा जीव वाचवलाय. लोणावळ्यातील पोलीस आणि पोलीस मित्रांना पावसाळ्यात काम करताना कसा जीव धोक्यात घालावा लागतो हे यावरून नक्कीच पाहायला मिळतंय.